प्राइम टाइम की सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। राणा दंपत्याविषयीची ही मोठी बातमी आहे। राणा दंपत्याचा आरटीपीसीआर रिपोर्ट आता निगेटिव्ह आलेला आहे। सांताक्रूज मधल्या कारागृहातून त्यांना आता बाहेर आणलं गेलंय आणि राणा दंपत्याला आता त्यांची रवानगी कारागृहात केली जाणार आहे। रवी राणा यांना तळोजा जेलमध्ये नेलं जाईल तर नवनीत राणा यांना भायखळा महिला जेलमध्ये नेलं जाणार आहे। ही आताची महत्त्वाची घडामोड आताची। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे आहेत सध्या। अजित, आरटीपीसीआर टेस्ट तर निगेटिव्ह आलेली आहे, रवी राणा तळोजा जेलमध्ये आता त्यांची रवानगी केली जाईल तर नवनीत राणांना भायखळा महिला जेलमध्ये नेलं जाईल। अजित, काय नेमकी याबद्दलची अपडेट? अजिंक्य, प्रक्रिया जी आहे या दोघांना नेण्याची ती सुरू झालेली आहे। आता त्यांना लॉकअपमधून काढण्यात आले आणि इथून बाहेर पडताना जी संपूर्ण प्रक्रिया करावी लागते, इथे खाली ज्या जेल प्रशासनाचा इथं खाली गेट आहे त्या गेटजवळ जो मस्टर असतो आणि जो रजिस्टर असतो त्या रजिस्टरमध्ये तीन रजिस्टरमध्ये तिघा त्यांच्या सह्या घ्यायला लागतात। त्यानंतर ते इथून चाललेले आहेत। त्या संदर्भातला जो अहवाल आहे तो जे स्थानिक पोलीस आहे ज्यांनी त्यांना अटक केलेली आहे हे पोलीस सगळा अहवाल तयार करतात। त्या अहवालावरती इनवर्ड आउटवर्ड घेतात आणि जी कायदेशीर आणि सरकारी प्रक्रिया आहे ती पूर्ण केल्यानंतर जी आपण गाडी पाहत आहे इथं जे पोलिसांची गाडी उभी आहे, पोलीस उभे आहेत, या गाडीतून रवी राणा यांना तळोजा जेल इथं नेलं जाईल आणि त्याचबरोबरीनं ज्या नवनीत राणा ज्या आहेत त्यांना भायखळा महिला जेलमध्ये त्यांची रवानगी केली जाईल असं सांगितलं जात आहे। थोड्याच वेळात ही संपूर्ण कागदोपत्री प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर या दोघांनाही इथून हलवण्यात येईल। पोलिसांनी पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। याचबरोबर नवनीत राणा यांची जी वाय सिक्युरिटी सुरक्षा जी आहे जी केंद्र सरकारने दिलेली आहे ती देखील त्यांच्याबरोबर जाईल। त्यांना एकदा जेलमध्ये तिथं सोडण्यात आल्यानंतर ज्यावेळेस त्यांना पुढच्या बाहेर काढतील त्यावेळेस त्यांच्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील आणि त्यांना पुन्हा ही वाय सुरक्षा जी आहे ती पुन्हा त्यांना लागू होईल। ही सगळी प्रक्रिया आतमध्ये सुरू आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास या प्रक्रियेला लागतो आणि आत्ता जवळपास अर्धा तास होत आलेला आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाली की या दोघांना इथून हलवण्यात येईल। कारण का त्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट जी आहे त्यांची वाट पाहिली जात होती आणि ती आरटीपीसीआर टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह आलेली आहे आणि त्यानुसार त्यांना आता पुढे तळोजा जेल आणि भायखळा जेलमध्ये त्यांना पाठवण्यात येईल। खरं तर फार अशा प्रश्न उपस्थित केले जात होते की संध्याकाळी 6 नंतर जेलमध्ये घेतलं जातं का, तर नियम असा आहे की जामीन संध्याकाळी 6 नंतर स्वीकारला जात नाही, मात्र कैद्यांना घेण्याकरता जेलमध्ये 24 तासामध्ये कधी घेतलं जातं असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ही सगळी गोष्ट लक्षात घेता नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही त्यांच्या इथून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली की त्यांना तात्काळ इथून काढलं जाईल। पोलीस सुरक्षा लावण्यात आलेली आहे। सांताक्रूज पोलीस स्टेशन जे आहे या पोलीस स्टेशनचा जो आवार आहे ते परिसर तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। परिसरामध्ये राज्य राखीव दल जे आहे या राज्य राखीव दलाला देखील पाचारण करण्यात आलेलं आहे। चारही बाजूने इथं गाड्या लावल्या गेलेल्या आहेत। पोलीस सुरक्षेमध्ये या सगळ्या हा सगळा जो सांताक्रूज पोलीस स्टेशन आणि हे लॉकअप जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर याला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। वरिष्ठ अधिकारी जे आहेत अजूनही या ठिकाणी आहेत आणि ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की नवनीत राणा यांना महिला भायखळा जेल आणि रवी राणा यांना तळोजा जेलमध्ये हलवण्यात येईल, ही प्रक्रिया थोड्याच वेळात पूर्ण होईल आणि त्यांना इथून हलवलं जाईल। अजिंक्य, तुम्हाला कारण रवी राणा यांना तळोजा जेलमध्ये नेलं जाईल अशी ज्या वेळेला माहिती समोर आलेली होती, सूत्रांकडनं खरं तरी माहिती मिळाली होती, त्यानंतर तळोजा जेल बाहेर पुन्हा एकदा काही शिवसैनिक जमा झाले होते, घोषणाबाजी सुरू होती, या अनुषंगानं आता तळोजा जेल बाहेर सुद्धा मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे का? पोलिसांचं काय नेमकं नियोजन आहे? काही प्राथमिक माहिती त्या संदर्भातली समजली आहे का? नक्कीच, तळोजा जेल जे आहे तिथं ऑलरेडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे। कारण का काही वेळापूर्वी जेव्हा तळोजा जेलमध्ये रवी राणा यांना आणलं जाईल हे लक्षात आल्यानंतर मोठ्या संख्येनं शिवसैनिक तळोजा जेलच्या बाहेर जमा झाले होते। पोलिसांनी त्यांना लांब करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी शिवसैनिक जे आहेत ते तळोजा जेलपासून आता लांब गेलेले असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। इथून निघाल्यानंतर तळोजा जेलपर्यंत जाईपर्यंत एक एस्कॉट असणार आहे, त्यांच्याकरता एक विशेष सुरक्षा असणार आहे आणि त्या एस्कॉटचा फायदा घेत मुंबई पोलीस आणि त्याच पद्धतीने नवी मुंबई पोलीस जे आहेत एकमेकांचं कॉर्डिनेशन करून यांचा ताफा जो आहे तो कुठे थांबणार नाही, ज्यामुळे एक सुरक्षेचा भाग असतो
तिथे ज्या सुरक्षेमध्ये कुठे अडथळा येणार नाही, ही सर्व गोष्ट जी आहे ही कोऑर्डिनेशनमध्ये नवी मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस करतील आणि त्याच पार्किंगवर त्यांना तिकडे नेलं जाईल। तिकडे गेल्यानंतर त्यांना 29 तारखेपर्यंत ठेवण्यात येईल आणि 29 तारखेला जी सुनावणी आहे त्या सुनावणीला ज्यावेळेस सुनावणी होईल त्यावेळेस त्यांना इथं आणलं जाईल। बिल्कुल अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। मात्र राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी आज कोर्टानं सुनावली। 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी त्यांना दिली गेलेली आहे। त्यानंतर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आरोपीं विरुद्ध 124 हा सुद्धा सेडिशनचा गुन्हा लावण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आरोपींना जेल कस्टडीत पाठवून त्यांच्या जामिनावर आम्हाला लेखी युक्तिवाद दिनांक 27 तारखेला द्यायला सांगितलेला आहे आणि प्रत्यक्ष युक्तिवाद 29 तारखेला होऊन त्यावर मग निर्णय होईल। दिस एंटायर केस इज अ बोगस केस। दे हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग फीलिंग दॅट दे आर स्टँडिंग ऑन लूज ग्राउंड। दे आर स्टँडिंग ऑन लूज ग्राउंड। दे नो देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिलीज ऑन बेल। देयरफॉर दे हॅव प्रिपेअर्ड फॉर अ सेकंड FIR। सो दे आर गोइंग टू अरेस्ट हिम द मोमेंट इज रिलीज ऑन बेल इन वन केस। देन देयर मे बी अनदर केस। देन देयर बी अनदर केस। वी नो व्हॉट इज सपोज टू बी डन। राज्यामध्ये जी सध्याची परिस्थिती आहे त्यावरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि यासाठी आम्ही लढणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच मुंबईतल्या परिस्थिती संदर्भात उद्या भाजपचं एक शिष्टमंडळ गृहसचिव आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। असं आहे की प्रवीण दरेकर असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की राज्यातली परिस्थिती पाहिल्यानंतर सामान्य माणसाला असं वाटतं की राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे। भारतीय जनता पार्टी संघर्ष करणारी पार्टी आहे। राष्ट्रपती राजवट लावायचं की नाही या संदर्भातला निर्णय गव्हर्नर करतात। आम्ही ती मागणी करण्याचं काही कारण नाही आहे। एकच गोष्ट सांगतो, आम्ही लढायला तयार आहोत। पोलीस स्टेशनच्या आवारात किंवा जवळ हा हल्ला होतो याचा अर्थ एकतर पोलिसांचं हल्ल्याला समर्थन आहे किंवा पोलीस आता इतके नाकाम झाले आहेत की ते असा हल्ला समजल्यावर देखील रोखू शकत नाही। झेड प्रोटेक्टीच्या संदर्भात अशा प्रकारची हयगय करणं हे ग्रॉस मिसकंडक्ट आहे आणि त्यामुळे पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे हा आग्रह माझा असणार आहे। अन्यथा उद्या कोणीही सुरक्षित राहणार नाही। जर पोलीस झेड प्रोटेक्टीला सुरक्षित ठेवू शकत नसतील आणि त्यांच्यासमोर उचलून दगड मारला जातो आहे आणि त्याच्यानंतरही FIR घ्यायला देखील त्यांना भीती वाटते, हे राज्य कोणाचं आहे? अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीचं राज्य हे यापूर्वी पाहिलं नव्हतं। पण मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, आम्ही घाबरत नाही, जशास तसं उत्तर आम्ही देऊ शकतो। दरम्यान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केलेली आहे। मुनगंटीवारांनी राज्यात गुंडाराज सुरू असल्याचं म्हटलंय, तर दरेकरांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल का केला गेला असा सवाल विचारलाय। मुख्यमंत्र्यांना त्यांनी काय बोलले, वाईट बोलले असतील तर त्या ठिकाणी त्याचं समर्थन करायचं काहीच कारण नाही। परंतु आपण बघाल की अशा प्रकारची वक्तव्य संजय राऊत साहेबांची गेल्या अलीकडच्या काळातली काळा, थेट पंतप्रधानांच्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। नाना पटोलेने तर त्या ठिकाणी मारण्याची पंतप्रधानांना भाषा केलेली आहे। मग मला वाटतं कायदा समान असताना या ठिकाणी आता हे पोलीस संजय राऊत साहेब असेल, नाना पटोले असतील किंवा पंतप्रधानांवर बोलणाऱ्यांवर सुद्धा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहात का? अशा प्रकारचा माझा साधा सरळ प्रश्न त्या ठिकाणी आहे। महाराष्ट्रामध्ये सूडनाट्य गुंडाराज सुरू आहे। अमृत महोत्सवी वर्षात संविधानाचं रक्षण करण्याच्या ऐवजी, संविधानाचा सन्मान टिकवण्याच्या ऐवजी संविधानागा व लोकशाहीगा बोट गागेल अशी कृती होत आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। धार्मिक स्थळांवर भोंग्याच्या प्रश्नावर नियमावली ठरवण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे। या बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः बैठकीला जाणार नाही आहेत, मात्र त्यांच्याऐवजी बाळा नांदगावकर मनसेतर्फे ही बैठक जी आहे त्या बैठकीला उपस्थित राहतील असं समजतंय। राज ठाकरे यांच्यासह
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या बैठकीचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे. मनसेकडून बाळा नांदगावकर या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिंदे आजींची भेट घेतली. ठाकरे कुटुंबियांनी परळ इथं जाऊन या आजींची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आजींचे आशीर्वाद घेतले. यावेळेला संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. शिवसेनेच्या या आजींना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह कुटुंब परळमधल्या त्यांच्या घरी आलेले होते. सर्वसामान्य शिवसैनिक ते पक्षप्रमुख भेटीचा हा कौटुंबिक आणि तितकाच भावनिक सोहळा होता. या सगळ्याच सोहळ्याबद्दल आजी आणि त्यांच्या कुटुंबियांशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. या फायर आजी आहेत, शिंदे आजी म्हणून त्यांना संपूर्ण शिवसेनेत ओळखलं जातं आणि हे संपूर्ण त्यांचं कुटुंब आहे, प्रपंच आहे. त्यांची मुलं, त्यांचं नातवंड सर्व सर्व त्यांच्यासोबत आहेत आणि या फायर आजींना आज मुख्यमंत्री स्वतः येऊन भेटले. अगदी जुन्या जाणत्या शिवसैनिक आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपूर्ण लढ्यामध्ये त्या हिरिरीर पुढे होत्या. त्यांच्याशीच आपण आता बोलूया. आजी, काय वाटतं, तुम्ही 80 वर्षाच्या आहात, तुमच्या घरी आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले. फक्त ते एकटे आले नाही तर सहकुटुंबाला घेऊन आले. काय भावना आहेत तुमच्या, काय प्रतिक्रिया आहेत? सहकुटुंबच आलं मला भेटायला. आता खूप आश्चर्य, आनंद झाला. आणि एवढ्या वर्षात ना मी काम केलं शिवसेनेमध्ये ना, त्याची पोच पावती आज मला खूप भेटलेची. आनंद झाला आणि याच्या पुढे पण मी काम करीत राहणार. आणि साहेबांना सांगितलं, तुमची तब्येत संभाळा, तुम्ही मला सांगता की तुम्ही एवढे काम करता, मुख्यमंत्री आहेत, तसेच तुम्ही हे करा. माझी काळजी करू नका, तुमची काळजी घ्या आणि माझी पण त्यांना काळजी घ्या. वामनराव माळिक होते तेव्हा दगडफेक झाली आणि वहिनी निवडणुकीला कालिदास कोळंबकरांच्या इकडे गेले होते. तिथं पण आम्ही दगडफेक झाली. पण आम्ही झुकलो ना कशाला, आम्ही पुढे झालो, गेलो बिल्डिंगमध्ये. जेवढी मतं होती तेवढी काढली. ते आम्ही मारामारला, दगडफेक झाली तर कधी भीत नाही. बसमध्ये पी मारामार करतो, कुठं बी झालं तरी. हां, राणे कोंबडी चोर होते ते भारत माताला आम्ही मोर्चा होतं तेव्हा कोंबड्या घेऊन पण आम्ही गेलो होतो राणेचे. आम्ही तुम्हाला नेहमी पाहतो शिवसेनेच्या आंदोलनामध्ये, निदर्शनामध्ये तुम्ही सगळ्यांच्या पुढे असता. तरुण पिढी तुमच्या मागे असते पण तुम्ही जुने जाणते वडीलधारे आहात आणि तुम्ही सगळ्यांच्या पुढे असता आणि सगळ्यांना नवी ऊर्जा जी येते देत असता नेहमी. हो, काय सांगा तुमच्या. आणि स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही आता युवासेनेचे कार्यकर्ते आहात म्हणून. एक तरुणाला लाजवेल अशी ऊर्जा, तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा तुमच्यामध्ये पाहायला. हो, खूप 50 वर्ष झाली मी काम करते त्याच्यात. हां, माझे सासरे बी होते तेव्हा माझे सासरे बी म्हणायचे, मी हे करते, जा तू जा असे बोलायचे आमचे सासरे बी. तिथपासून मी काम करते शिवसेनेमध्ये एवढेच. आता बी काम करणार, मरत जाऊ काम करणार, नातवांना सांगणार मोठवा फक्त मला. तरुणांना लाजवेल इतके आनंदाश्रू आज आजीच्या डोळ्यात आम्हाला दिसलेले आहेत. आणि आजीचा जो आजचा जो अनुभव आहे, म्हणजे आजच्या पिढींना हा शिकण्यासारखा आहे, त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं भरपूर काही आहे. तर आजींचे हे नातू आहेत आणि त्यांचं येत्या दिवसात लग्न सोहळा देखील आहे आणि त्याची पत्रिका देखील मुख्यमंत्र्यांना कुटुंबांना त्यांनी दिलेलं आहे आणि येण्याचं आमंत्रण देखील दिलेलं आहे. काय सांगाल तुम्ही, मुख्यमंत्र्यांना भेटला, आजीने निमंत्रण दिलं तुमच्या लग्नाचं? हो, खूप बरं वाटलं. रात्री 3 वाजले होते, मला आजीने उठवलं. आजी बोलते, अरे मला वाजले किती? मी बोलले, अगं 3 वाजले, तू झोप, मला पण झोपू दे. बोललो, तुला अजून जायला सकाळी 7 वाजता जायचं आहे. तर मी बोललो, तुला मी 7 वाजता बरोबर उठवतो. तर मी 7 वाजता उठायच्या अगोदर 6:30 वाजता गायब झाली आणि तिथे बघितलं तर टी व्हीवर दिसते. संपूर्ण शिवसेनेचा कुटुंब कबिला जो आहे तो थेट मातोश्री ते सर्वसामान्य घर असं जोडणारा एक नातं जे आहे त्यात आपल्याला पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश पाटीलसह उदय जाधव, न्यूज 18, लोकमत, मुंबई. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया. मी आमची आजी असली तरी मी मगाशी म्हटलं असं अजूनही मनाने त्या युवासेनेच्या कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडनं खरंच या गोष्टी मी शब्दात बोलू शकत नाही पण हे सगळे असे शिवसैनिक ही शिवसेना प्रमुखांनी दिलेला मला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे की त्यांच्यासमोर मी नतमस्तक व्हायला आलो. काल आपण पाहिलं असेल कडाक्याच्या उन्हात आजी बसल्या होत्या आणि आता त्यांनी करून दाखवलं झुकेगा नाही. हे मूळ हे बाळासाहेबांनी शिवसैनिक जे तयार केले आहेत ना ते झुकणेवाले शिवसैनिक नाही आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. लता दीदी या स्वरसम्राज्ञी तर आहेतच, पण त्याचबरोबर त्या माझी मोठी बहीण होत्या. प्रेम आणि भावनेचा ओलावा देणाऱ्या लता दीदींकडून मला मोठ्या बहिणीसारखं प्रेम मिळालंय असं सांगत पंतप्रधानांनी हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित केला. आता रक्षाबंधनाचा सण येईल तेव्हा दीदी नसतील असं भावनिक वक्तव्यही पंतप्रधानांनी केलं. हम सब सौभाग्यशाली हैं कि हमने संगीत की इस सामर्थ्य को, इस शक्ति को लता दीदी के रूप में साक्षात देखा है. हमें अपनी आंखों से उनके दर्शन करने का सौभाग्य मिला है. और मंगेशकर परिवार पीढ़ी दर पीढ़ी इस यज्ञ में अपनी आहुति देता रहा है. पीढ़ियों को प्रेम और भावना का उपहार देने वाली लता दीदी, उन्होंने मुझे हमेशा उनकी तरफ से एक बड़ी बहन जैसा अपार प्रेम मिला है. मैं समझता हूं इससे बड़ा जीवन का सौभाग्य क्या हो सकता है. शायद बहुत दशकों के बाद ये पहला राखी का त्यौहार जब आएगा, मैं इस पुरस्कार को सभी देशवासियों के लिए समर्पित करता हूं. जिस तरह लता दीदी जन जन की थी, उसी तरह उनके नाम से मुझे दिया गया है पुरस्कार भी जन जन का है. हम सब जानते हैं कि वो सरलता की प्रतिमूर्ति थी. लता दीदी ने संगीत में वो स्थान हासिल किया कि लोग उन्हें मां सरस्वती का प्रतिरूप मानते थे. उनकी आवाज ने करीब 80 सालों तक संगीत जगत पर अपनी छाप छोड़ी थी. ग्रामोफोन से शुरू करें तो ग्रामोफोन से कैसेट, फिर सीडी, फिर डीवीडी, फिर पेन ड्राइव, ऑनलाइन म्यूजिक और एप्स तक संगीत और दुनिया की कितनी बड़ी यात्रा लता जी के साथ साथ तय हुई है. जब हमारा देश अपनी आजादी का अमृत महोत्सव मना रहा है, उन्होंने आजादी के पहले से भारत को आवाज दी. और इस 75 सालों की देश की यात्रा उनके सुरों से जुड़ी रही. इस पुरस्कार से लता जी के पिताजी दीनानाथ मंगेशकर जी का नाम भी जुड़ा है. मंगेशकर परिवार का देश के लिए जो योगदान रहा है, उसके लिए हम सभी देशवासी उनके ऋणी हैं. संगीत के साथ साथ राष्ट्रभक्ति की जो चेतना लता दीदी के भीतर थी, उसका स्रोत उनके पिताजी ही थे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात आशा भोसले यांनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा ही दिला. हमको शादी में बुलाया था किसी ने लंडन में. उन्होंने कहा कि लता मंगेशकर आशा भोसले अगर हमें मिल जाए तो हम लोग एक एक मिलियन डॉलर या पाउंड कुछ भी देते. उसने कहने आने वाले को आज कहा, आशा तू शादी में गाएगी?
अगर नहीं दीदी ऐसा कीजिए 10 करोड़ भी आप हमें डॉलर देंगे तो हम नहीं गाएंगे क्योंकि हम शादी में नहीं गाते, हम शादी में नहीं गाते। बाद में इतना समूह करके चला गया। वो मंगेशकर नाम से बहुत प्यार करती थी। वो जब भी मुझे कहती या किसी से बात करती और उसको कहना होता तो वो बहुत ही लता मंगेशकर मंगेशकर ऐसे करके। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला। साहित्यातून मिळणारे विचार कोणी नष्ट करू शकत नाही, त्यातून मिळणारी शक्ती ही फार मोठी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। 21व्या शतकात देशाला सर्वोच्च करायचं असेल तर साहित्य आणि संस्कृती यांचा अभ्यास महत्त्वाचा असल्याचं मत गडकरींनी व्यक्त केलं। प्रथम क्रमांकाचं राष्ट्र व्हायचं असेल तर आपलं साहित्य, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली विरासत याच्यापासून अध्ययन करून भविष्याची नीती आखावी लागणार आहे। मला पूर्ण हे मान्य आहे की कोणी कुठल्या विषयावर लिहावं आणि काय लिहावं हा त्यांचा अधिकार आहे, पण समाजानुकूल, युगानुकूल आणि राष्ट्रानुकूल साहित्य हे समाजाला, देशाला एका प्रगतीच्या आणि विकासाच्या दिशेने नेणार आहे। या साहित्य संमेलनामध्ये खूप चांगल्या चांगल्या विषयावर चर्चा झाली, चिंतन झालं, मनन झालं। मतभेद असायला काही हरकत नाही, पण मनभेद असायला नको, मतभिन्नता असले तरी काही हरकत नाही, कारण आपल्यामध्ये अनेक प्रकारचे विचार आहे, अनेक प्रकारची लोक आहेत आणि आपल्या साहित्याने आपल्या संस्थेवर शिकवलं की आपल्या आपल्या विरोधी जरी विचार असेल तरी त्या विचाराचा सन्मान केला पाहिजे हेच आपल्याला शिकवलं गेलं। त्यामुळे मतभेद आणि मतभिन्नता याचा संबंध मनभेदाकडे होऊ नये। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनीही साहित्य संमेलनाला हजेरी लावली होती। यावेळेला त्यांनी ग्रंथ संमेलनामध्ये सहभाग घेत विविध पुस्तकांची खरेदी केली। तर आपल्याला राजकीय विषयांवरची पुस्तकं आवडत असल्याचं नीलम गोर्हे म्हणाल्या। एक तर राजकीय विश्लेषणाच्या संदर्भामधली काही पुस्तकं घेतली मी, दुसरं लहान मुलांसाठी आहे ते पण चाणक्याचे 3 पुस्तकांचा संच राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेला आहे तो मी घेतला, कारण चाणक्याची परत एकदा ओळख होणं गरजेचं वाटायला लागलं आहे थोडंसं। आणि त्याचसोबत मला कविता फार आवडतात, त्याची अजून मला पुस्तकं तेवढी दिसली नाही आहेत, परंतु राजहंस प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन हे आमचे प्रकाशक आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणू की सकाळचं ग्रुप आहे। उदगीरमधल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली आणि या साहित्य संमेलनात बालसाहित्यिकांची सुद्धा हजेरी दिसली। बालसाहित्यिकांनी मंचावरून आपल्या कविता सादर केल्या। बालसाहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराशी तयार करण्यात आलेल्या गावचा देखावा सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता। कवितांच्या सोबतच परिसंवादांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांनी आपली मतं व्यक्त केली। प्राइम टाइम मध्ये आज इतकंच। ताज्या बातम्या आणि अपडेट्स साठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।